तुम्हाला कल्पना आहे का, जर ब्रिटिशर्स भारतात आले नसते तर आपला भारत कसा असला असता? तर चला आज आपण जाणून घेऊयात, व्हॉट इफ ब्रिटिशर्स नेव्हर रूल इंडिया। भारत हा एक श्रीमंत देश होता। ऍज पर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर, ब्रिटिशांनी $45 ट्रिलियन एवढी अमाऊंट भारतातून लुटून घेऊन गेले। हा खूप मोठा नंबर आहे। ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षापर्यंत राज्य केले, त्यात त्यांनी भारताला पूर्ण पिळून टाकले। ब्रिटिशर्स प्रत्येक वर्षी £4 मिलियन एवढा पैसा भारतातून कमवायचे। वर्ल्ड वॉर 2, भारत हा सुरुवातीपासूनच शांतीप्रिय देश आहे। वर्ल्ड वॉर 2 याच्यामध्ये भारताचं काही देणं घेणं नाही, तरी देखील आपल्या भारतातील 2 लाखपेक्षाही जास्त भारतपुत्र या लढाईत पाठवले गेले, त्यातील बरेच भारतात परतही नाही आले। दुसऱ्या विश्वयुद्धासाठी लागणारे धान्य बंगाल आणि बिहार येथून मोठ्या प्रमाणात सैनिकासाठी ब्रिटिशर्स घेऊन गेले, यामुळे जवळपास 4 मिलियन लोकांना भूकमारीने त्यांचा जीव गमवावा लागला। भारतातील कापड उद्योगाची तर वाटच लावून टाकली, नाही तर भारत टॉप मोस्ट टेक्सटाईल कंट्रीजमध्ये आता असला असता। भारतातून कमी किमतीत रॉ मटेरियल घेऊन इंग्लंडमध्ये कापड बनवून जगभरात ब्रिटिशर्स विकत। नंतर तर भारतातच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज उभ्या केल्या, भारतातून त्यांना कमी किमतीत लेबर मिळालं, भारतीयांकडूनच काम करून भारतीयांना जास्त किमतीमध्ये मॅन्युफॅक्चर केलेला फायनल प्रॉडक्ट त्यांनी भारतात विकला आणि मोठा प्रॉफिट कमावला। बंगालमधील हाताने जरीकाम आणि विणकाम करणाऱ्यावरती एवढा मोठा कर लावला की बेचाऱ्यांना तर भीक मागण्यासाठी रस्त्यावर आणून सोडले। जालियनवाला बाग हत्याकांड, शाळेमध्ये आपण ह्याच्याबद्दल वाचलंच आहे। अमृतसर येथे जमलेल्या शांतीप्रिय जमावावर फायरिंग करून 379 लोक मारले गेले, 1200 पेक्षा अधिक जखमी झाले। ब्रिटिशांनी भारतातून काय नेलं, तर याच्या टॉप मोस्ट लिस्ट मध्ये आपण कोहिनूर म्हणून सांगतो, पण त्याच सोबत टिपू सुलतान यांची रिंग, सल्तनगंज येथील उत्खननात डिस्कवर झालेली बुद्धा यांची 2 मीटर उंच आणि 500 किलोग्राम वजनाने असलेली मूर्ती, ही बर्मिंगहॅमच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवली आहे। अमरावती मार्बल्स, टिपूज टायगर, द नासिक डायमंड ऑफ महाराजा रणजित सिंग, एवढंच काय शहाजहानचं वाईन कपही नाही सोडलं, जे की उत्कृष्ट हयात वस्तूतील एक होते। पार्टिशन ऑफ इंडिया, 20 लाख हिंदू आणि मुस्लिम यांना त्यांचं घर सोडून स्थलांतरित व्हावं लागलं। या भारताच्या फाळणीमुळे किती मोठं व्हायलन्स क्रिएट झालं, 2 लाखांपेक्षाही जास्त लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला। ब्रिटिशर्स भारतात येण्यापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमीत भारत 23% कंट्रीब्यूट करायचा, व तेच स्वातंत्र्यानंतर नंबर फक्त 4% वर आला होता। भारत 27% गुड्स एक्सपोर्ट करत, पण तेच एक्सपोर्ट 2% वर आले होते स्वातंत्र्यानंतर। म्हणजेच भारत फ्रॉम लार्ज एक्सपोर्टर टू लार्ज इम्पोर्टर अशी भारताची अवस्था करून ठेवली होती। बघितलं तर ब्रिटिशांनी भारताचं खूपच नुकसान केलं आणि स्वतःचा फायदा, कित्येक लोकांचे जीव गेले। एक श्रीमंत देशापासून गरीब देश असा भारताची कायापालट करून टाकली। पण जर ब्रिटिशर्स भारतात आलेच नसते तर भारताने विदाउट एनी डिस्ट्रक्शन चांगलीच प्रगती केली असती। जर ऍग्री करतायत तर कमेंट करा। पण ब्रिटिशर्स भारतात आलेच नसते तर प्रत्येक गोष्टीचे प्रॉज अँड कॉन्स दोन्ही असतात। आपण कॉन्स पाहिले, पण त्याचसोबत ब्रिटिशर्स भारतात आल्यानंतर काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या, याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, न विसरता बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।